वळूयात पुढच्या बातमीकडे. पश्चिम बंगालमधील शिक्षक घोटाळ्यासंबंधी ईडीनं मंत्री पार्थ चॅटर्जी यांना अटक केली. चॅटर्जी यांच्या निकटवर्ती असलेल्या अर्पिता मुखर्जीच्या घरातून 20 कोटी रुपयांची रक्कम सापडली होती. पार्थ चॅटर्जी यांनी चौकशीमध्ये सहकार्य न केल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली. तर अर्पिता मुखर्जी यांना ईडीनं ताब्यात घेतलंय. अर्पिता मुखर्जी यांच्या घरातून जप्त केलेली 20 कोटींची रोकड ही स्कूल सर्व्हिस कमिशन घोटाळ्याशी निगडीत असल्याचा ईडीला संशय आहे. दरम्यान अर्पिता मुखर्जीची कोलकाता येथील ESI रुग्णालयामध्ये तपासणी करण्यात आली. तपासणी केल्यानंतर तिला अर्पिता मुखर्जी हिला कोलकाता येथील बँकशॉल कोर्टामध्ये हजर करण्यात आलं. दरम्यान अर्पिता चॅटर्जी कोण आहे आपण त्यावर देखील एक नजर टाकूयात. पार्थ चॅटर्जी यांची जवळची सहकारी असणाऱ्या अर्पिताला ईडीनं अटक केलेली आहे. अर्पिता चॅटर्जी ही अर्पिता मुखर्जी ही एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे. बंगाली चित्रपट सृष्टीतील काही मोठ्या स्टार्स सोबत तिनं काम केलेलं आहे. तर बंगाली, ओडिया आणि तमिळ चित्रपटांमध्ये देखील तिनं काम केलेलं आहे. अभिनेता प्रोसेनजीत चॅटर्जी सोबत मामा भगने आणि अभिनेता जीत सोबत पार्टनर या चित्रपटात तिनं काम केलंय. 2019 आणि 2020 मध्ये नकतला उदयन संघ नावाच्या पार्थ चॅटर्जी यांच्या दुर्गा पूजा समितीच्या मोहिमेचा चेहरा म्हणून अर्पिताला पाहिलं गेलं होतं. तर दुर्गा पूजा समितीच्या माध्यमातून पार्थ चॅटर्जी यांच्याशी तिचं कनेक्शन सुरू झालं. आणि या बातम्यांसह